नमस्कार, संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बातमी येते औरंगाबाद या ठिकाणाहून. औरंगाबादमध्ये पोलीस भरतीच्या उमेदवारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आगामी पोलीस भरतीमध्ये NCC कॅडेटला 7 गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. दरम्यान NCC कॅडेटला दिलेल्या सवलतीमुळे मेहनत करून भरती करणाऱ्या उमेदवारांचं नुकसान आहे आणि त्यामुळे या उमेदवारांनी औरंगाबादमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांनी NCC GRला विरोध करत हे आंदोलन पुकारलंय. जर सरकारनं GR मागं घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा या उमेदवारांनी दिलेला आहे. आणि थेटपणे हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत औरंगाबाद या ठिकाणी. आपल्या औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यापर्यंत ही संपूर्ण परिस्थिती पोहोचवणार आहेत. सिद्धार्थ, अनेकांनी त्या ठिकाणी जे आहे परीक्षेसंदर्भामध्ये आपलं म्हणणं मागण्यांसाठी त्या ठिकाणी थेटपणे जो आहे तो विरोध केलेला आहे आणि GR जो आहे त्याला विरोध का, कशासाठी, काय फरक पडणार आहे या सर्व गोष्टींचा भरतीवर तिथल्या कॅन्डिडेट्सचं नेमकं काय म्हणणं आहे सिद्धार्थ? का निश्चितपणे थोडासा कुठेतरी अन्यायकारक GR यासाठी वाटतो की ग्रामीण भागातले मुलं फार मेहनत करतात आणि ते जर क्वालिफाय झाले आणि दुसरा NCC कॅन्डिडेट त्यांच्या सोबत आला तर निश्चितपणे मेहनतीने वर आलेला जो NCC कॅन्डिडेट नाही त्यांची भरती होणार नाही. मात्र NCC कॅन्डिडेटले त्या ठिकाणी भरती होईल कारण त्याला 7 गुणांचा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यालाच विरोध करण्यासाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात युवक औरंगाबाद येथील ग्राउंडवर जमलेले आहेत आणि संताप आहे, मुलांच्या मनामध्ये राग आहे कारण साहजिक आहे की गेल्या अनेक वर्षांपासून ही मुलं मेहनत करतात मात्र NCC कॅन्डिडेट 7 मार्कचा बोनस मिळाल्यामुळे तो कुठेतरी यांच्या पुढे निघून जाईल. बरं, NCC कॅन्डिडेटच्या भरतीला सुद्धा त्यांचा विरोध नाही. त्यांचं म्हणणं आहे की NCC कॅन्डिडेटला वेगळा कोटा द्या आणि त्यातून भरती करा. याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सचिन तायडत. काय म्हणणं आहे, नेमकं काय राग आहे? पोरा, महत्वाचा राग हा आहे की पहिली महत्वाची गोष्ट सर ही आहे की मागच्या 4 वर्षापासून भरती झालेली नव्हती. ही सगळी जी पोरं आहेत ही तासन तास वाट पाहत असतात की कोणत्या दिवशी जाहिरात येईल आणि आम्ही कधी तयारीला लागू. आणि म्हणून ही ग्रामीण भागातली पोरं तुम्ही अगदी बरोबर बोललात, यांचे चेहरे जर बघितले तर या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे, आक्रोश आहे. तो यासाठी की इकडून तिकडून गव्हर्नमेंटने जाहीर केलं की 20,000 आम्ही जागा काढू, त्याच्यामधून पुन्हा पलटी मारली आणि 12,000 आलं, आता 7,000. पण त्यालाही ही पोरं तयार झाली. मात्र आता नवीन असा एक GR काढण्यात आला ज्याच्यात सांगण्यात आलं की NCC केलेल्या मुलांना 7 गुण वाढून मिळणार. यातले कितीतरी पोरं असे आहेत की ज्यांच्या गावामध्ये 200 किलोमीटर आजूबाजूला NCC कुठल्या शाळेला नाहीये, कुठल्या कॉलेजला नाहीये. या मुलांचं तेच म्हणणं आहे की हा आमच्यावर थेट अन्याय आहे कारण जर एखादा मुलगा 140 कट ऑफ होऊन पास होणार असेल मात्र दुसरा मुलगा ज्याच्याकडे केवळ NCC सर्टिफिकेट आहे तर 7 गुण त्याला मिळून तो पुढे जाणार आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांच्यावर तो अन्याय होणार आहे. दिवस रात्र मेहनत करणारी पोरं आहेत, पहाटे उठतात, अगदी यांच्याकडे कुठली साधनं नसतात, आहे त्या कपड्यांवर ही पळत सुटतात रस्त्यावर, हायवेवर सगळीकडे तुम्हाला ते चित्र दिसेल. आणि या मुलांवर होणारा हा अन्याय जो आहे हा नक्कीच दूर झाला पाहिजे. हा जो NCC संदर्भातला GR आहे तो रद्द झाला पाहिजे, ही सगळ्यात पहिली महत्वाची मागणी आहे. निश्चितपणे बघितलं आपण, भावना अशी आहे आणि त्यामध्ये थोडंसं तथ्य वाटतं की NCC कॅन्डिडेटला भरती करण्यासाठी वेगळा दर्जा द्या याबद्दल अजिबात विरोध या मुलांचा नाही. त्यांची वेगळी कॅटेगरी करा, त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवा. मात्र 7 गुणाचं जो काही बोनस घेऊन विद्यार्थी कॅन्डिडेट आमच्यासोबत उभा राहिला तर आम्ही मागे पडू ही भीती आहे. आता सरकार याबद्दल काय विचार करतं बघू. मात्र मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात हे तरुण सध्या तरी दिसत आहे. बरोबर आहे सिद्धार्थ, वेळीच सरकारनं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे आपण ज्या वेळेला पाहतोय की प्रश्न केवळ 7 मार्कांचा नाहीये, कारण ज्या वेळेला भरती प्रक्रिया असते त्यासाठी जी मेहनत करावी लागत असते त्यावेळेला एक एक मार्क हा तितकाच महत्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघूयात News18 लोकमतनं असलेली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सिद्धार्थ आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पोलीस भरती प्रकरणी या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन आपण पाहिलं, त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये आज दिवसभर अग्नितांडवाच्या घटना घडलेल्या आहेत. नाशिकमध्ये पहाटेच्या सुमाराला बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती तर दुसरीकडे नांदुरीहून वणीगडावरती जाणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बसला अचानकपणे आग लागली. तर मनमाड मालेगाव महामार्गावरती ऑक्सिजन सिलेंडर गाडीला आग लागलेली होती. ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडतानाची दृश्य आपण पाहतोय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. तर मुंबईतील टिळकनगर परिसरामध्ये एका इमारतीला भीषण आग लागलेली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.
तर नाशिकमध्ये पहाटेच्या सुमाराला बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस खरंतर यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती आणि नाशिक शहरातल्या मिरची चौकामध्ये भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली. आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचाही मृत्यू झालेला आहे. या अपघातात 30 प्रवासी गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचारांची जबाबदारी शासनाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी News18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. तर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झालेली असून 4 अधिकाऱ्यांनी या बसची पाहणी केली आणि थेट अपघात स्थळावरून विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. विशाल, घटनास्थळावरती News18 लोकमतची टीम आणि तुमची नजर ही सातत्यानं त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. या अपघातासंदर्भातली अनेक कारणं बोलली जात आहेत. खरं तर रात्रीचा हा प्रवास असतो आणि लांबच्या प्रवासासाठी अशा अनेक ट्रॅव्हल्स निघत असल्याचं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय. मात्र आजचा दिवस हा वेगळा ठरला कारण होरपळलेल्यांची संख्या जास्त आहे, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली आहे. मात्र पाठपुरावा News18 लोकमत करत राहणार आहे. विशाल. नक्कीच विशाल, ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत हे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो नाशिकमधील मिरची चौक आहे या चौकामधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्नसुद्धा जो आहे हा समोर आलेला आहे. या रस्त्यावरती गतिरोधक नसल्यामुळे अपघात सातत्यानं होत आहेत असा आरोप जो आहे हा आता नाशिककर करू लागलेले आहेत. आत्ता मी घटनास्थळी आहे. ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस आहे आणि या बसमधील जवळपास आता 12 प्रवासी ज्यांचं निधन जे आहे हे झालेलं आहे आणि जवळपास 30 प्रवाशांवरती उपचार जे आहेत हे रुग्णालयामध्ये सुरू आहेत. थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ती आली होती. त्यांनी या संपूर्ण बसची पाहणी केली. काही पार्ट सुद्धा जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे घेतलेले आहेत आणि काही पार्ट पोलिसांच्या ताब्यात सुद्धा जे आहेत हे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास एक अर्धा तास फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ती या ठिकाणी आली होती. त्यांच्याकडनं या संपूर्ण बसची पाहणी करण्यात आली आणि ज्या ठिकाणी हा अपघात झाला आणि जो ट्रक होता त्या ट्रकचे सुद्धा काही पार्ट जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबनं घेतलेले आहेत. त्यासोबत हा जो पुढचा भाग आहे बसचा या ठिकाणचे अधिकचे पार्ट जे आहेत ते घेण्यात आले. कारण का ज्यावेळेला या बसनं संबंधित ट्रकला ज्या वेळेला धडक दिली होती त्यावेळेला आगीला सुरुवात जी आहे ती याच ठिकाणहून झाली होती आणि याच ठिकाणचे अधिक पार्ट जे आहेत हे फॉरेन्सिक लॅबने घेतलेलं. आता नेमकं काय कारणं आहेत ही थोड्या वेळातच स्पष्ट होतील. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जो आहे तो येईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल. मात्र अनेक प्रश्न जे आहेत ते यानिमित्तानं उपस्थित झालेले आहेत. नाशिकमधील हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती जर आपण पाहायला गेलं तर मी दृश्यांमध्ये दाखवेन की ह्या अशा पद्धतीची अनेक अवजड वाहनं जी आहेत ती वाहतूक करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये भरधाव वेगानं ही वाहनं जात असतात आणि नाशिककरांचा हाच आरोप होता की या चौकामध्ये सातत्यानं भरधाव वेगानं ही जड वाहनं जी आहेत ती येत असतात. त्यामुळे गतिरोधक जो आहे तो या रस्त्यावरती बसवण्यात यावा. जर गतिरोधक लावण्यात आला असता तर अशा पद्धतीचा अपघात झाला नसता. अशा पद्धतीची मागणी जी आहे ही नाशिककरांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे घटनास्थळी जर पाहायला गेलं तर याच रस्त्यावरती नाशिककरांनी असा आरोप केला आहे की जवळपास 50 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात जे आहेत ते झालेले आहेत. मात्र आज पहाटे जो अपघात झाला त्यामध्ये जवळपास 12 प्रवाशांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि 30 प्रवाशांना जे आहे ते रुग्णालयात भरती करण्यात आले. नक्कीच विशाल, नाशिककरांचा आवाज आपण सरकारपर्यंत निश्चित पोहोचवतोय. नाशिककरांची असलेली समस्या आतापर्यंत सरकारच्या लक्षात यायला हवी आहे कारण अवजड वाहनं थेटपणे तुम्ही दृश्यांमध्ये दाखवली. दुसरीकडे ज्या गाडीचा अपघात झालेला आहे काय परिस्थिती त्याची निर्माण झालेली आहे फॉरेन्सिक लॅबने या संदर्भातल्या ज्या त्या अनेक गोष्टी आपल्या सोबत पुरावे म्हणून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र नाशिककरांच्या या समस्येवरती तोडगा कधी निघतो पाहूयात. तुम्ही या सर्व परिस्थितीवर अशाच प्रकारे लक्ष असू द्या. तत्पूर्वी ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडली त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातल्या काही निवडक आणि मोजक्या महत्वाच्या प्रतिक्रिया पाहूयात. जी काही घटना घडलेली आहे अतिशय मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये चौकशी होईल आणि त्यामध्ये जी काही चौकशी अंती कारवाई देखील होईल. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही बिलकुल, कारण शेवटी 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल शासनाने, जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. ॲक्सिडेंट
दुर्दैवी आहे. राज्य सरकारच्या वतीने त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कारणं कळतील. आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक बघताय. जे गेले त्याच्याबद्दल सांगता येत नाही, दुःखच व्हावं आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसाय. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. आगीचा भडका किती झालेला आहे मी पाहिलेला आहे, तुम्ही सुद्धा दाखवलं असेल. अशा परिस्थितीमध्ये पुढचा दरवाजा तो तर काही प्रश्नच नाही आहे. मागच्या दरवाजाने लोकांना काढण्यात आलं. काही लोक जे आहेत गाडीच्या खाली होते पडलेले, तर मग ते क्रेनने उचलून ती 10 फूट गाडी ती बस पुढे नेल्यानंतर मग त्या सगळ्या बाकीचे जे आहेत प्रेत जे आहेत ते काढलेले आहेत. अत्यंत दुर्दैवी दुर्घटना झाली आणि हा एक ॲक्सिडेंट आहे. याची चौकशी होईल. कोणाच्या गैर म्हणजे त्या बसमध्ये आग कशी लागली वगैरे याचा सर्वांचा खुलासा हा होईल हळूहळू. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खरं म्हणजे याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या शोकसंवेदना आहेत. मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले, त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. सगळे प्रकारचे त्या ठिकाणी मदत असेल सेवा असेल त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीत त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि नक्कीच अशा प्रकारे हा ॲक्सिडेंट का झाला आणि अशी ॲक्सिडेंट्स होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. नाशिकच्या मिरची चौकात खासगी बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एका बसला आग लागल्यानं खळबळ उडाली. नांदुरीहून वणी गडावरती जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसला अचानकपणे आग लागली. एसटीमधून धूर येत असल्याची बाब निदर्शनास येताच चालकानं बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून दुर्घटनांचं सत्र सुरू आहे. शहरामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झालेला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पुणे इंदौर महामार्गावरती घडलेली आहे. ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक 2 किलोमीटर अंतरावरच रोखून ठेवण्यात आलेली आहे. ट्रकमध्ये गॅसनं भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत, मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तिथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या. तर मुंबईच्या कुर्ला परिसरातही एका इमारतीला भीषण आग लागलेली होती. इमारतीच्या 13व्या मजल्यावर ही आग लागलेली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही रहिवासी इमारत असल्यानं भीती व्यक्त केली जात होती. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. इमारतीच्या 7व्या मजल्यावरील एका फ्लॅटला ही आग लागलेली होती. आग जी लागली आहे ती डकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्रथम दिसतंय. आग लागल्यानंतर लोक भांबावून जातात, घाबरून जातात आणि त्यांना कळतच नाही नेमकं आपण काय केलं पाहिजे. जे वरच्या मजल्यावर किंवा त्याच्या खालच्या मजल्यावर धूर पसरल्यामुळे गुदमरून लोक जाण्याची शक्यता जास्त असते, परंतु या इथल्या सैनिकांनी धावत जिन्यातून जाऊन जितक्या लोकांना बाहेर काढता येईल तेवढं सगळ्यांना बाहेर काढलंय. कुठेही हादसा घडलेला नाही. केरकचरा, जो केरकचरा साठवलेला होता एकंदरीत त्याला आग होती. आम्ही आल्यानंतर आमच्या एकंदरीत 9 फायर इंजिनच्या आणि स्पेशल अप्लायन्सच्या सहाय्याने 3 फायर इंजिनच्या लाईन चालू करून त्या ठिकाणी आगीवर आम्ही लगेच त्वरित काबू केलेला आहे. बाकीच्या लोकांनी आमचं रेस्क्यू ऑपरेशन केलं आहे. 15 ते 20 ते 25 लोकांना आम्ही जिन्याच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या खाली सोडलेलं आहे. 5व्या माळ्यावर एक अपंग व्यक्ती फसलेली होती, तिला आमच्या फायरमॅनने व्यवस्थितरित्या खाली उतरवलेलं आहे. ती सुखरूप आहे. तळमजल्यावर 12व्या माळ्यावर रूम नंबर 1201 एकंदरीत 4 माणसांनी स्वतःला बंद करून घेतलेलं होतं, अडकलेले होते. बाहेर आग भडकलेली होती, तो आम्ही दरवाजा तोडून त्या ठिकाणच्या 3 महिला आणि 1 पुरुषाला सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे. अजून कोणी जखमीचा वगैरे काय आमच्याकडे रिपोर्ट नाही, तपास चालू आहे.
असं आहे की ही जी काही आग लागली आहे त्या इमारतीचं ऑडिट झालं होतं की नाही झालं याची कल्पना नाही आहे. त्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे ती महानगरपालिका सांगेल. धनुष्यबाणासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची लढाई सुरू आहे. काल शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर आज ठाकरे गटानंही कागदपत्र सादर केली आहेत. कागदपत्र सादर केल्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीनंतर चिन्हावर निर्णयाची शक्यता आहे. एक तासापासून ही बैठक सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील सन्नीजी माझ्यासोबत आहे, त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आज आपण जे 2 पानांचं आणि काल 800 पानांचं फाईल केलेलं आहे, काय मुद्दे आहे त्याच्यामध्ये? ते मुद्दे म्हणजे त्यांनी केलं आहे की ते पक्ष ते सिंबल त्यांचे आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे. आम्ही आमच्या रिप्लायमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की आमच्याकडे जास्ट ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी इज विथ अस. वी आर हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स इन आर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ॲफिडेव्हिट्स ऑल्सो वी आर सबमिटिंग. त्यांचे जे ॲफिडेव्हिट आहे 2.5 लाख प्लस वी आर सबमिटिंग. अँड सेकंड थिंग, जो बात हो रही की जो बडे बडे बॉक्सेस मे प्रतिज्ञा पत्र या जिसे शपथ पत्र बोलते ॲप्टिट्यूड बोलते वो सब देने वाले वो कब तक देने वाले? वो हम ड्यू कोर्स में दे देंगे विद इन अ पीरियड. थोड़े ड्यू कोर्स में भी लगता है कि अगले वीक में आपको इसका रिजल्ट मिल जाएगा. बहुत बड़े वॉल्यूम के अंदर है वो. 2.5 लाख प्लस एफिडेविट है, 10 से 15 लाख प्राइमरी मेंबरशिप फॉर्म है. वो सब देने में जो ड्यू कोर्स नॉर्मल टाइम लगता है उसके अंदर. एक आप आरोप लगा रहे हैं सिंजय गट के ऊपर कि उन्होंने जो पूरे डॉक्यूमेंट दिए है उसमें बहुत सारे बोगस है. वो खासकर कमीशन इज कॉम्पिटेंट अथॉरिटी टू सी और टू डिस्क्राइब की कौन सा सही है कौन सा गलत है. और उन्हें स्टैम्प पेपर पे कुछ दिया नहीं ऐसी चर्चा आ रही है. सर वो अभी आप जब देखेंगे उनके तो आपको पता लगेगा. ठीक है, ये सन्नी जी आहेत आणि यांनी स्पष्ट सांगितलं. ऍडव्होकेट सन्नी जी आहेत, त्यांनी स्पष्ट म्हटलंय महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी डॉक्युमेंट सादर केलेले आहेत आणि 800 पानाचे डॉक्युमेंट आहे. त्यामध्ये सोबतच जर बघितलं आपण तर दोन व्हॅल्यू मध्ये असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ अनलिस्ट ठाकूरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. ठाकरे समर्थक वकिलांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. धनुष्यबाण चिन्हावरती निर्णय होत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी ठाकरे समर्थकांनी केली आहे. तसंच शिंदे समर्थकांनी केलेली याचिकाही निवडणूक आयोगानं फेटाळावी अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यांच्या परीनं ते वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की बहुतांश आमदार 2/3 पेक्षा जास्त, तेवढेच खासदार आणि ज्या महानगरपालिका अस्तित्वात आहेत तिथले सदस्य, ज्या नगरपालिका अस्तित्वात आहेत तिथले सदस्य, असा सगळा हा जो काही शिवसेना म्हणून जो सगळा गट आहे हा सगळा शिंदेंच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांची केस वीक आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दाखल करतायत. पण मला असं वाटतं की या संदर्भात निवडणूक आयोग त्यांचे यापूर्वीचे निर्णय, त्यांचे कायदे हे सगळं तपासेल आणि त्या आधारावर ज्या गटाचा दावा योग्य असेल त्या गटाच्या बाजूने निर्णय देईल. नवी मुंबईच्या माजी नगरसेवकांना नोटीस, मनोहर मढवींना ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. मुंबई उपनगर ठाण्यातून त्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे. 2 वर्षांसाठी तडीपारीची ही कारवाई करण्यात आल्याची मोठी बातमी. नवी मुंबईच्या माजी नगरसेवकांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे. मनोहर मढवींना तडीपारीची नोटीस बजावली गेलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत देत आहेत आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील. प्रमोद, नवी मुंबईच्या माजी नगरसेवकांना नोटीस बजावली गेलेली तडीपारी संदर्भातली काय कारवाई होती आहे तिथे? आपण बघितलं असाल शिंदे गट आणि ठाकरे गट जेव्हापासून विभक्त झालेले आहेत एकमेकांपासून तेव्हापासून अनेक प्रकारच्या अशा राजकीय घडामोडी समोर येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातून अनेक नगरसेवक जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, मात्र मनोहर मढवी जे आहेत, MK मढवी जे आहेत, हे शिंदे गटामध्ये गेले नाहीयेत. आणि त्याच अनुषंगाने आता इथे राजकीय षडयंत्र असं सुरू आहे. त्याच अनुषंगाने MK मढवींवर मागच्या वेळेस काही गुन्हे दाखल झाल्याचा दाखला देत पोलिसांच्या मार्फत आपल्याला नोटिसी काढल्या जातात, तडीपारच्या नोटिसा काढल्या जातात. अशा प्रकारचं त्यांनी मागे 10 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषदेमध्ये आरोपही केला होता की आम्ही शिंदे गटामध्ये जात नाहीये त्यामुळे आमच्यावर तडीपार आणि एन्काउंटरही करण्यात येईल अशा प्रकारचं डिसिप्लिनवर त्यांनी आरोप केला होता. आणि त्याच अनुषंगाने आज डिसिप्लिनच्या मार्फत त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारची नोटीस देऊन त्यांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगर आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून 3 जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश प्राप्त करण्यात आलेले आहेत.
नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. 2 वर्षांसाठी तडीपारी संदर्भातली ही कारवाई, मनोहर मढवींना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद आणखीच पेटत चाललाय. ठाण्यामधील 8 ठाकरे समर्थकांना नरेश म्हस्केंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यातील 8 जणांना ताब्यात घेतलं गेलंय. दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाकरे समर्थकांनी शिंदे गट आणि नरेश म्हस्केंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेली होती. तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI कार्यकर्त्याकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत. मोहम्मद शफी बिराजदार नामक सोलापुरातील एका व्यक्तीनं हस्तलिखित पत्र पाठवत त्यांना ही धमकी दिली आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळं करणारे ही धमकी नाही, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे असं या पत्रात म्हटलंय. तसंच या पत्रात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय. दरम्यान धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले. एक पत्र सगळीकडे पिन मारलेलं असं एक पत्र होतं, मी उघडून बघितलं असताना त्यात PFI झेंडा जे बॅन केलेलं आहे आपण PFI संघटनेवर, त्याचा झेंडा आणि त्याच्यामध्ये मजकूर असा होता की तुम्ही हिंदू लोक आहेत, तुम्ही म्हणजे एक औरवाच्य भाषामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिले होते. त्याच्यामध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी असू द्या, अमित शहा असू द्या, भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचंही एक 4 लोकांचं नाव होतं. आणि ह्या सगळ्यांना तर आम्ही बघणारच आहोत, या लोकांना तर आम्ही सोडणार नाही असं म्हणून मग खाली गर्वाचे घाणघाण भाषामध्ये त्यांनी मलाही धमकी देण्यात आल्या की तुलाही बघण्यात येईल, तुम्ही या पक्षाचं कामं करता, या पक्षाचे तुम्ही आमदार आहेत, तुम्हालाही सोडण्यात येणार नाही असे एक प्रकारची धमकी होती. हे खरं आहे की एक धमकीचं पत्र हे आमदार विजय देशमुख यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये PFI बंदी घातल्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इतरही काही नेत्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत, त्या संदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गुलाबराव पाटील यांच्याबाबत खंत व्यक्त करत टोलेबाजी केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुलाबराव पाटील यांना नियोजन बैठकीला जायचं असल्यानं गुलाबराव पाटलांनी एखादा तास बैठकीसाठी माझ्यासाठी ठेवला असता तर मेहरबानी झाली असती अशी खंत अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटलांनी कदाचित माझी गिनती येड्या गबाड्यात काढली असल्याचा टोलाही गुलाबराव पाटलांना लगावलेला आहे. सत्तारांचं भाषण सुरू असताना गुलाबराव पाटील कार्यक्रमातून निघून गेल्याचं पाहायला मिळाल्यानं अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. कदाचित माझी गिनती येड्या गाबाड्यामध्ये काढली असेल त्याच वेळेस ती मीटिंग ठेवली, त्याबद्दल गुलाबरावजींचा मी मनापासून आभार मानतोय. शेवटी कार्यक्रम असला तर माऊलीच्या कार्यक्रमासाठी लाखो लोक येतात, हजारो लोक येतात, यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही. ब्रेक नंतर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. भेदभावाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केलंय. जाती व्यवस्थेला आता काही महत्व राहिलं नाही, वर्ण आणि जात या संकल्पना पूर्णपणे संपवल्या पाहिजेत. सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, पण त्याचा विसर पडला आणि त्याचा घातक परिणाम समाजावर दिसू लागला. मुळात वर्ण आणि जाती व्यवस्था ही भेदभाव करण्यासाठी नव्हती, त्याचा उपयोग समाजासाठी होत होता, मात्र आता त्यावरून भेदभाव केले जातात, त्यामुळे भेदभाव करणाऱ्या या सर्व गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत असं आवाहन मोहन भागवतांनी केलं. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो. की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल.
समाजाच्या एका मोठ्या वर्गाला काही फिड्या ज्या यातना सहन करायला लागल्या आणि त्या यातनाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली हा वजन हा योग्य वजन आहे. पण नुसतं माफी मागून चालणार नाही, आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अजून होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांनी ब्रिटिशांना मदतच केली होती असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात आली असता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, ऑल दीज पीपल, दे गेव देयर लाइव्स फाइटिंग द ब्रिटिश. इन माय स्टडी ऑफ हिस्ट्री, इन माय अंडरस्टैंडिंग, द आरएसएस वॉज हेल्पिंग द ब्रिटिश. इन माय अंडरस्टैंडिंग, सावरकर यूज टू गेट अ स्टाइपेंड फ्रॉम द ब्रिटिश. दीज आर हिस्टोरिकल फैक्ट्स. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केलाय. राहुल गांधींकडून वारंवार जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान केला जात असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार का असा सवालही फडणवीसांनी केलेला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते, ते इंग्रजांकडनं पैसा घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सातत्याने या ठिकाणी बोलत आहेत. खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो. अनन्वित अत्याचार इंग्रजांचे सहन करून देखील त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठरीमध्येही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते, त्याचीच काव्य लिहित होते आणि तिथल्या कैद्यांना धीर देत होते. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात याचं कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही. न त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती आहे, न त्यांना भारताचा इतिहास माहिती आहे. आता माझा सवाल हा सन्माननीय उद्धव ठाकरेजींना आहे की राहुल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही. ही जी कुठली भारत जोडो का तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे, या यात्रेच्या स्वागताकरता शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का आणि पाठवून या ठिकाणी जे वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे त्याचं समर्थन ते करणार आहेत का याचंही उत्तर आता कुठेतरी उद्धवजींनी दिलं पाहिजे. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण आंबेठाण चौकात दुचाकीवरती उभ्या असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीनं मागून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे. अंगावरती काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. चाकण आंबेठाण चौकालगत महामार्गाच्या बाजूला दुचाकीवरती बसलेला तरुण मोबाईल पाहत बसलेला होता आणि यावेळी रस्त्यावरून भरधाव वेगानं या पिकअपनं त्याला जोरदार धडक दिली. संतोष पाचारणे असं या अपघातात मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव आहे. प्रेयसीनं ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकरानं तिच्या घरात चोरी केल्याची घटना पुण्यात समोर आली.
या प्रकरणातील आरोपी सुमित परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने तसंच परकीय चलन जप्त करण्यात आलं. सुमितनं यूट्यूबवरती व्हिडिओ बघून ही चोरी केलेली आहे. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत सुमितचे प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्यामध्ये बिनसलं. प्रेयसी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित संतापला. प्रेयसीला धडा शिकवण्याच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केलं. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासलं. त्यातून सुमितनंच ही चोरी केली असल्याचं उघड झालेलं आहे. प्रेयसी घरी नसताना डुप्लिकेट चावीनं घर उघडून त्यानं ही चोरी केली आहे. या गुन्ह्यामध्ये यातील जो आरोपी आहे सुमित परदेशी याचे एका मुलीशी संबंध होते, तर तिच्याशी प्रेम प्रकरणातून झालेल्या दुश्मनीवरून तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केलेला आहे. आणि विशेष म्हणजे यातील आरोपी याने यूट्यूबवरती गुन्ह्याचे शिक्षण घेऊन यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे त्याने तपासामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. 46 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आलेली आहे. मीनू झा असं या इन्शुरन्स कंपनीच्या अटक महिला मॅनेजरचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या इतर 2 साथीदारांनाही अटक करण्यात आली. फिर्यादी आसान बलानी यांनी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी काढलेली होती, मात्र त्यांची ही पॉलिसी या महिला मॅनेजरनं त्यांच्या संमतीशिवाय ब्रेक केली. यासाठी तिनं सिस्टीममध्ये बदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बलानी यांची फसवणूक केलेली आहे. आणि या प्रकरणी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. जे पॉलिसी काढली होती त्याच्यात त्यांनी पॉलिसी चेंज करायची, पॉलिसीचं अपडेट करून स्वतः चेंज करायची, म्हणजे त्यांना कमिशन जास्त भेटतं म्हणून त्यांनी ते अपडेटेशन स्वतःच्याच याच्यावर विनासंमतीने केलं होतं मालकाच्या. ज्यांनी मूळ मालक पॉलिसी धारक आहे त्याला न विचारता त्यांचं व्हेरिफिकेशन आणि हे करण्याचं नाटक करून यांनी स्वतः अपडेट करून घेतलं. याचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकला होता त्याच्यामध्ये आणि दुसरेच लोक त्याच्या जागी त्याच्या घरातल्याऐवजी दुसरेच लोक नॉमिनेशन म्हणून उभे केले होते. लक्षात आल्यानंतर आपण गुन्हा दाखल केला आणि या तपासात सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तयार केलेला आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गाझियाबादमधील हिंडन तळाबाहेर प्रथमच चंडीगडमध्ये वायुसेना दिन साजरा करण्यात येतोय. ओल्ड एअरपोर्ट परिसरामध्ये एअरफोर्स जवानांची परेड पार पडली, तर सुखना तलाव परिसरामध्ये विमानाचं फ्लाय पास्ट पाहायला मिळेल. या वायुसेना दिन सोहळ्यामध्ये ॲडव्हान्स फायटर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण ॲरोबॅटिक्स टीम सहभागी होणार आहे. विशेष बाब म्हणजे या शोमध्ये सहभागी होण्यासाठी देशनिर्मित 3 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड देखील सहभागी होतील. AN-32, MI-17, MiG-29, MiG-35, IL-76, Sukhoi-30, AWNC, MiG-29, जॅग्वार, राफेल, चिनूक, तेजस, अपाचे आणि हॉवर्ड विमानं या शोमध्ये सहभागी होत आहेत. दरवर्षी हिंडन तळावरती वायुसेना दिन साजरा केला जातो, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर शहरांमध्येही त्यांचं आयोजन करण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यासाठी आता चंडीगडची निवड करण्यात आलेली आहे. कार्यक्रमामध्ये सुमारे 100 विमानं पराक्रम दाखवतील. याशिवाय एअर मार्शल VR चौधरी वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेचा नवा कॉम्बॅट युनिफॉर्म लॉन्च करतील. हवाई दलाचा सध्याचा कॉम्बॅट ड्रेस पॅटर्न बदलण्यात आलेला आहे. हा कॉम्बॅट युनिफॉर्म भारतीय लष्करासारखाच आहे. गुजरातमधील पाटणच्या दक्षिणेला असलेल्या मोढेरा गावात ऐतिहासिक असं सूर्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हे सूर्य मंदिर म्हणजे अद्वितीय स्थापत्यकलेचा आणि कारागिरीचा अनोखा नमुना आहे. इराणी शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर सोलंकी घराण्यातील राजा भीमदेव प्रथम यानं बांधलेलं होतं. याच ऐतिहासिक सूर्य मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. या मंदिर परिसरामध्ये लाईट अँड साऊंडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या लाईट अँड साऊंडची पर्यटकांना उत्सुकता लागलेली असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तर या होत्या आज संध्याकाळपर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या, ज्या आपण संध्याकाळच्या बातम्यांच्या माध्यमातून पाहिल्या. संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.